वेलकम टू होम मेकर्स ग्रिड। रोज रोज काय भाजी करावी हा गृहिणींना पडलेला मोठा प्रश्न। म्हणूनच आज आपण एक वेगळ्या प्रकारची भाजी करणार आहोत, सांडग्याची भाजी। सांडगे हा उन्हाळी वाळवणातील एक प्रकार आहे। आज प्रथम आपण सांडगे बनवणार आहोत व त्यानंतर त्याची भाजी तयार करणार आहोत। सांडगे तयार करण्यासाठी प्रथम एक वाटी मटकीची डाळ व अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ निवडून स्वच्छ करून घ्यावी। दोन्ही डाळी मिक्सरवर फिरवून त्याचा रवा करून घ्यावा। जास्त प्रमाणात सांडगे तयार करायचे असतील तर गिरणीवरून बारीक रवा करून आणावा। मिक्सरवर तयार करून घेतलेला रवा चाळणीने चाळून घ्यावा। आता यामध्ये एक टीस्पून लाल मिरची पावडर, एक टीस्पून बारीक मीठ, एक टीस्पून धने जिरे पूड व अर्धा टीस्पून बारीक केलेला हिंगडा घालून चांगले मिक्स करून घ्यावे। या पिठाला डांगर असेही म्हणतात। रवासात भाजीऐवजी हे पीठ पाणी घालून भिजवून ते चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता। तयार पिठात आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे व ते 15 मिनिट झाकून तसेच ठेवावे। ज्या ताटामध्ये सांडगे तोडणार आहात त्याला थोडेसे तेल लावून ग्रीस करून घ्यावे। तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावर सुद्धा सांडगे तोडू शकता। एका बाऊलमध्ये थोडेसे पाणी घ्यावे। आता पाण्याचा हात लावून लहान लहान आकाराचे सांडगे तोडावेत। सांडगे तोडून झाल्यावर वाळण्यासाठी उन्हात ठेवावेत। दुसऱ्या दिवशी सांडगे पलटवून परत उन्हात ठेवावेत। 3 ते 4 दिवस हे सांडगे कडक उन्हात व्यवस्थित वाळवून घ्यावेत। तयार आहेत खमंग कुरकुरीत मटकीचे सांडगे। आता हेच सांडगे वापरून आपण भाजी बनवणार आहोत। भाजी तयार करण्यासाठी पॅनमध्ये चमचाभर तेल घालावे। तेल गरम झाले की त्यामध्ये एक वाटी सांडगे थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्यावे। असे केल्यामुळे सांडगे हलके होतात व भाजीलाही छान चव येते। परतलेले सांडगे एका भांड्यात काढून बत्त्याने थोडे ओबडधोबड करून घ्यावेत। आता पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून त्यामध्ये मोहरी, जिरे व हिंगडा घालावा। मोहरी तडतडली की त्यामध्ये
कढीपत्ता, अर्धा चमचा बारीक करून घेतलेला लसूण व एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालावा व सर्व व्यवस्थित परतून घ्यावे. कांदा सोनेरी रंगावर परतून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, एक चमचा काळा मसाला व चवीप्रमाणे मीठ घालून थोडेसे परतून घ्यावे. आता यामध्ये दोन वाटी पाणी घालावे. पाण्याला उकळी फुटल्यावर त्यामध्ये चमचाभर शेंगदाण्याचा कूट व बारीक केलेले चांडगे घालावेत. झाकण ठेवून भाजी 7 ते 8 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यावी. चांडगे शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तयार आहे खमंग अशी चांडग्याची भाजी. सर्व करताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.